या मातीने लढा लाविला असा असा की मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो. नादो महानोरांची ही रचना निसर्ग कवी आणि तसंच निसर्गात रममाण होणारा आणखी एक कलावंत दत्तात्रय पाडेकर. म्हणजे केवळ निसर्गात नव्हे तर सगळ्या आयामांना स्पर्श करणारा एक कलावंत रंगा येईओच्या माध्यमातून आज आपल्या भेटीला येत आहेत. दत्तात्रय पाडेकर नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला थोडस डिस्टर्ब करतोय पण या सगळ्या वातावरणात खरं तर डिस्टर्बच आहे ते, पण आमच्या रंगा येईओच्या या सर्व प्रेक्षकांसाठी ती एक पर्वणी असणार आहे तुमच्याशी गप्पा मारण्याची. तुम्ही इथे पुन्हा एकदा रुजू झालेला आहात. तुम्ही स्वतःचं घर बांधलं आणि या मातीतून उठून तुम्ही मुंबईला गेलात, जग पादाक्रांत केलं आणि पुन्हा इथे आलात. हा जो प्रवास आहे तो मला समजून घ्यायचा आहे, पण त्या अगोदर तुमचं हे गाव आणि त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना मला सर. माझं हे गाव आळेगाव. बरं. हां. आणि मी इथेच जन्माला आलो आणि इथेच लहानपणी सगळं लहानपणी इकडे गेलेलं आहे. बर. आणि त्याच्यानंतर मग माझा प्रवास पुढे सुरू झाला शिक्षणासाठी. तुम्ही मी गुजरातला गेलो. गुजरातला. थांबा, आपण गुजरातला जायच्या अगोदर आपण जरा त्या झाडाखाली बसूया आणि मग गप्पा मारूया. चालेल, निश्चित. चला. ओके. निसर्गाने घडवलेला चित्रकार दत्तात्रय पाडेकर, कुठलाही वारसा न सांगणारा पण माती आणि शेतीचा वारसा अभिमानाने मिरवणारा दत्तात्रय पाडेकर आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कलाकार होतो ही अभिमानाची गोष्ट आहे. आळे गावातून बडोद्याला शिक्षणासाठी पाठवलं जातं तेव्हा घरचे सगळे अशिक्षित असल्याचं भान, पुढचं शिक्षण जीव ओतून घ्यावं लागणार याची खुणगाठ मनाशी बांधून जाते आणि तिथूनच सुरू होतो चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांचा खरा चित्रकारितेचा प्रवास. पाडेकर सर, माफ करा, मी तुम्हाला अगदी शेतात तुम्ही छान रमलेला होतात आणि तरी देखील केवळ आपल्याला छान गप्पा मारायच्या आहेत. निसर्ग तर उत्तम असतोच, तो तुम्हाला मदतही करत असतो, पण इथे आपल्या गप्पा प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवायच्या आहेत म्हणून आपण तुमच्या या स्टुडिओत आलो. ओके. प्रश्न न विचारता मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे, हा इथून मुंबईपर्यंतचा प्रवास किंवा इथे असताना तुम्हाला रंगांशी खेळायला मिळेल किंवा तुम्ही चित्रकार व्हाल असं कधी वाटलं? नाही नाही, तेव्हा वाटलं नव्हतं, पण लहानपण इथे गेलं म्हणजे अगदीच लहान होतो, पण मी शाळेत जावं शिकावं अशी सगळ्यांची इच्छा होती. कारण माझ्या आधी पण जे भाऊ होते ते काही शाळेत गेले नाही, तर ते म्हणाले हा मुलगा जरा हुशार दिसतो तर याला तरी शिकवूया म्हणून मला गुजरातला माझे काका तिकडे काम करत होते तर त्यांच्याकडे बिलीमोरा तिथे मला शाळेत पाठवलं. म्हणजे इथून तुम्ही उठला ते गुजरात? गुजरात. हां, पण तिथे मराठी समाज बराच आहे त्यामुळे तिथे मराठी शाळा चौथी पर्यंत आहे तर चौथी पर्यंत मराठी शिकलो. पण माझं तिथे त्यावेळेला कसं होतं की शाळेमध्ये तेवढ्या नंतर दिवाळीची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी त्यामुळे गावीच यायचं, पुन्हा गावी यायचं. आई वडिलांचे काही वेगळे संस्कार या सगळ्या संदर्भात होते? वेगळे असं नाही, ते शेतीचेच सगळे संस्कार होते, पण मला आवड होती लहानपणापासून चित्रकलेचीच, प्रचंड आवड होती. घरात काही कोणी तसं शिकलेलं वगैरे कोणी काहीच नव्हतं आणि चित्रकला तर बाजूलाच, म्हणजे कोणा चित्रकला म्हणजे काय हेही माहीत नव्हतं, पण मला प्रचंड आवड होती का माहीत नाही, पण लहानपणापासून चित्राशिवाय दुसरं काही आवडत नव्हतं. आईचं काही मार्गदर्शन या सगळ्या संदर्भात? नाही नाही नाही, ते सगळे अशिक्षित शेतकरी. मुलीच्या पलीकडे काही नाही? नाही 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 नाही, काहीच नाही, शेतकरी सगळे. बरं. व्यवस्थितपणा हा होता टिपटाप वगैरे असं, पण शेवटी काय शेतकरी कुटुंबातले सगळे, त्यामुळे तो त्यांचा टापटीपणा तेवढ्या पुरता असायचा. म्हणजे ह्या अनेक एकरांमध्ये आता फुललेली शेती बघतोय ती तेव्हापासूनची आहे आणि त्याच्यामध्ये कष्ट करत करत तुम्ही वाढवलेला, पण हा गुजरातचा जो प्रवास आहे बिलीमोरियामधला, तर तिथे तुम्हाला चित्रकलेचं काही शिक्षण मिळालं का? हो, तिथेच मूळ, तिथे मुळातच चित्रकलेची आवड असल्यामुळे
शाळेमध्ये पहिली ते चौथी मराठी होती आणि तिथून पुढे माझं सगळं शिक्षण गुजराती माध्यमातून झालं. पण चौथीपर्यंत आम्हाला गुजराती लिहायला त्यांनी शिकवलं होतं. एकच मास्तर होते, दामोदर कृष्णाजी जोशी त्यांचं नाव. बापरे. आणि त्यांचं सगळं म्हणजे उत्तम शिक्षक होते. चित्रकला उत्तम होती, शिल्पकला उत्तम होती, अक्षर उत्तम होतं. त्यांनी सगळी शाळा छान अशी सजवलेली होती. शिक्षकी शाळा होती, एक शिक्षकी, चौथी पर्यंत एकच शिक्षक सगळ्यांना. आणि मुलं फार कमी होती हो, प्रत्येक वर्गामध्ये किती, 5-5, 10-10 मुलं बस. त्यामुळे शाळा लहान होती ती. तर तिथेच मला त्यांनी गुजराती शिकवून ठेवलं, कारण त्यांना माहित होतं की 5वीपासून पुढे गुजरातीमध्ये, त्यामुळे त्यांनी सगळं आधी सगळी तयारी आमची करून घेतलेली होती. त्यामुळे मला काहीही प्रॉब्लेम आला नाही पुढे. चित्रकलेकडे जावं किंवा त्याच्यामध्ये या मुलाला रस आहे, पहिल्यांदा कोणी ओळखलं? नाही, मला रस होता, पण मी जेव्हा गुजराती शाळेमध्ये गेलो त्याच्या आधी तर यांनी शिकवलेलंच होतं चित्रकला. आणि त्यांनी त्यावेळेला बोरूने पण लिहायला शिकवलं होतं, पहिली तिसरीमध्ये असताना. म्हणजे तेव्हा म्हणजे कॅलिग्राफी वगैरे काय हे काही माहीत नव्हतं, पण चांगलं अक्षर काढायला त्यांनी शिकवलं होतं. बरं, थिक थिन स्ट्रोक ज्याला म्हणूया अशा, पण ते बोरूने अक्षरं चांगली काढायची हे त्यांनी मला वळण शिकवलेलं होतं. आणि 5वीमध्ये गेल्यानंतर 5वी ते 11वीपर्यंत गुजरातीमध्ये तिथे भिखूभाई पटेल नावाचे ड्रॉइंग टीचर होते. आणि त्यांनी मला ताबडतोब ओळखलं 5वी 6वीमध्येच की या मुलाचं ड्रॉइंग चांगलं आहे आणि भयंकर इंटरेस्ट आहे. तर त्यामुळे त्यांनी मला स्पेशल असं मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि 11वीपर्यंत मी त्यांच्या मार्गदर्शन भरपूर शिकलो आणि त्यांचं उत्तम ड्रॉइंग होतं, पेंटिंग होतं, सगळे विषय खूपच छान होते. आणि ते शाळेमध्ये असताना, म्हणजे मी 10वीमध्ये असताना मला ललित कलेचं गुजरात राज्याचं पारितोषिक मिळालं. अरे वा, आणि पहिलं पारितोषिक. हो हो, पहिलं पारितोषिक मला मिळालेलं शालेय लेवलचं होतं, पण ललित कला अकादमीचं होतं. आणि ते बक्षीस अहमदाबादला त्याचा कार्यक्रम होता. आणि तेव्हा मला भिखूभाई पटेल म्हणजे माझे ड्रॉइंग टीचर, ते मला त्यांच्या खर्चाने अहमदाबादला त्याच्यासाठी घेऊन गेले. अरे वा. आणि दुसरी गोष्ट अशी की रविशंकर रावळ हे फार गुजरातमध्ये चित्रकलेत मोठं नाव आहे, म्हणजे त्यांना गुजरातचे कलागुरुच म्हणतात. तर त्यांचे ते शिष्य माझे टीचर जे होते ते भिखूभाई पटेल, मग ते त्यांच्या घरी मला घेऊन गेले अहमदाबादला. ते अहमदाबादला राहत होते. आणि तेव्हा मी बघितलं की चित्रकाराचं घर कसं असतं. सगळं सजवलेलं होतं चित्रांनीच सगळं. आणि हे भिखूभाई पटेल होतं, यांचं घर पण सगळं चित्रांनीच सजवलेलं होतं, म्हणजे सगळी त्यांनी काढलेली चित्र होती. आणि ते त्यांचं घर म्हणजे मला म्युझियम सारखं वाटत होतं. आणि ते दर आठवड्याला ती चित्रं बदलायचे, कारण ते नवीन चित्र करून आणलेली ती चित्रं लावायची. आणि ते मला घरी बोलवायचे आणि मी पण आनंदाने जायचं, कारण मला ते बघायला मिळायचं, कारण त्यावेळेला बघायला मिळणं पण कठीण होतं. बरोबर. तर असा तो तिथपर्यंत माझा प्रवास झाला. पण मग पुढचं जे महाविद्यालयीन शिक्षण जे तुमचं फाउंडेशन कोर्स, आर्ट टीचर डिप्लोमा वगैरे, ह्या सगळ्याचा प्रवास कुठून? नाही नाही, ते मला माहितीच नव्हतं काही. पण जेव्हा ते 11वीला मी SSC मध्ये ड्रॉइंग हा विषय घेतला होता आणि त्यावेळेला मग त्या ड्रॉइंगमध्ये मी गुजरात राज्यातून प्रथम आलो. अरे वा. आणि मला त्यावेळेला 100 रुपयाचं बक्षीस मिळालं होतं 1967 साली. तर त्यावेळेला मग मी त्यांनाच विचारलं माझ्या टीचर्सना मी काय करू पुढे. पुढे उच्च शिक्षण असतं चित्रकलेचं हे मला काहीही माहीत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की तू DTC कर आधी, म्हणजे कारण त्यांना माझी घरची परिस्थिती माहीत होती. आणि ते स्वतःचे रंग ब्रश मला वापरायला द्यायचे, कारण त्यांना सगळं माहीत होतं. तर ते म्हणाले तू आधी DTC कर, म्हणजे ड्रॉइंग टीचर सर्टिफिकेट. बरोबर. म्हणून ते मला अमलसाडला आर्ट कॉलेज होतं, कला विद्यालय म्हणून, तर तिथे मला ते स्वतः घेऊन गेले. आणि त्यांनी तिथे मला दुसरे टीचर जे माझे पुढचे ते म्हणजे जशुबाई नायक, तर त्यांना सोपवलं आणि त्यांना सांगितलं हा मुलगा तुम्ही आता सांभाळा. अरे वा. आणि मग तिथून पुढे मग त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं.
मग तिथे सगळं मला माहीत झालं आणि तिथे त्यांनी मला त्याच वर्षी पेंटिंगच्या पहिल्या वर्षी ॲडमिशन दिली आणि डी टी सीमध्ये पण, म्हणजे एका वर्षी मी डी टी सी पण केलं आणि पेंटिंगचं पहिलं वर्ष पण केलं. म्हणजे त्यावेळेला तशी सोय होती. सोय होती आणि दोन्हीमध्ये मी फर्स्ट क्लास फर्स्ट गुजरात राज्यामधून आलो. चित्रकार दत्तात्रय पाडेकर म्हणजे पहिला क्रमांक हे समीकरण पक्क झालं आणि चित्रकलेच्या जगतातली वाटचाल सुरू झाली. ती अगदी आतापर्यंत चालू आहे. हा तुमचा जो करिअरचा जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये सेकंड क्लास किंवा मागे असं कधीच नाही आहे. तुम्ही फर्स्ट क्लास फर्स्टच आहात. तुमचा जो करिअरचा ग्राफ आहे त्याच्यामध्ये हो हो ते फर्स्ट क्लास फर्स्ट असण्याचं तुमचं जे ध्येय होतं त्याच्यासाठी कोणी आणि कसं मार्गदर्शन करत होतं त्यावेळेला? सगळे मला जे काही माझ्या नशिबाने म्हणूया जे सगळे टीचर मिळाले ते मला अतिशय उत्तम टीचर मिळाले आणि ज्यांचं कामच मुळात फार सुंदर होतं. ते जशुबाई नायक जे होते ते सगळ्यामध्ये मास्टर होते. म्हणजे वॉटर कलर, ड्रॉइंग, ऑइल कलर, सगळ्या सगळ्या मातीकाम सगळं, म्हणजे शिल्पकला पण. आणि डी टी सीला तो विषय होता शिल्पकलेचा सुद्धा. मग तिथे मी पहिला आल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की तू काही कर आणि जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जा मुंबईला. जे जे स्कूल ऑफ आर्ट काय मला काही माहीत नव्हतं. आणि मग तिथे तिथून मी डी टी सी झाल्यानंतर मी म्हटलं मुंबईला जाऊन आपण हा जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेऊया. म्हणून मग माझा आतेभाऊ होता शिवाजी लेंडे आहे म्हणजे, तर त्याला सांगितलं की मला मुंबईमध्ये घेऊन जा, कुठेतरी नोकरी बघा आधी सांगितलं मुंबईमध्ये, म्हणजे मला जाता येईल मुंबईला असं. ओके. तर मग आणि म्हटलं मुंबईला एकदा गेल्यानंतर मी कुठेही काही शोधू शकेन. मग मुंबईला गेल्यानंतर मग त्याने मला नोकरी शोधली दादरला. झाराबकर इन्स्टिट्यूट आहे तिथे साईन बोर्ड करायचे काम होतं. बरं. तर तिथे मी गेलो आणि मग म्हणजे तो भाऊ मला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा आमचा चांगलं ड्रॉइंग करतो. तर मग ते म्हणाले की त्याला करून दाखवायला सांगा, हे बोर्ड केलेलं आहे त्याला मी आज दिवसभर त्याला काम करू द्या मग आम्ही सांगूया. मग त्यांनी माझं काम बघितलं आणि मग त्यांना असं वाटलं की हा मुलगा कामाचा आहे. त्यांनी जे काही करायला दिलं मी व्यवस्थित फिनिश केलं कारण माझं डी टी सी झाल्यामुळे मला सगळं माहीत होतं ते. मग ते म्हणाले आम्ही 3 रुपये रोज देऊया. तर म्हटलं चालेल मला 3 रुपये रोज, रोजंदारीवरती काम. तर म्हटलं चालेल. मग मी जायला सुरुवात केली तिथे दादरला. तेव्हा मी भायखळ्याला राहत होतो, गोडपदेव रोडला चाळीमध्ये राहत होतो. तर मग भावाला सांगितलं 2-3 दिवस झाल्यानंतर इथे जे जे स्कूल ऑफ आर्ट कुठेतरी आहे मुंबईमध्ये ते शोधून काढ आणि तिथून माहिती पत्रक घेऊ दे. तर तो लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन त्याने शोधून काढलं जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून सगळी माहिती पत्रक घेऊन आला. म्हणजे जे जे फाईन आर्टचं घेऊन आला, आर्किटेक्टचं घेऊन आला, प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं घेऊन आला, अप्लाइड आर्टचं घेऊन आला. आणि मला तुला काय आवडतंय त्याचं ते बघ. मग ते मी घेतलं आणि मग मी म्हटलं की फाईन आर्ट आपल्याला माहिती आहे काय पुढे करता येईल. आणि माझ्या टीचरने जशुबाईंनी सांगितलं होतं की तू परत इकडे परीक्षा द्यायला यायचं आणि परीक्षा देऊन परत मुंबईला जायचं जे जे स्कूल ऑफ आर्ट. तर मी म्हटलं हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे फाईन आर्ट आपल्याला माहिती आहे पण कमर्शियल आर्ट काय हे आपल्याला काही माहीत नाही आहे. पण आर्ट शब्द त्याच्यामध्ये आहे म्हणजे कमर्शियल याच्यात काहीतरी वेगळी आर्ट आहे ती आपण ती वेगळं शिकूया काहीतरी, कारण हे तर आपलं चालूच आहे फाईन आर्ट. बरोबर. असं करून मी अपघाताने, म्हणजे मला क्युरिओसिटी होती, उत्सुकता होती की अप्लाइड आर्ट काय, कमर्शियल आर्ट काय. बरोबर. आणि मी ऍडमिशन घेतली. तर अशा पद्धतीने माझी जे जे मध्ये माझा प्रवेश झाला. जेजेमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेला तिथलं माध्यम इंग्रजी होतं. हो हो. त्याच्यानंतर तिथले शिकायला येणारे विद्यार्थी जरा वेगळ्या क्लासचे. हो हो हो. त्या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही स्वतःला कसं काय सामावून घेतलं? तेव्हा काय मला काहीच, एक तर खेड्यातला मुलगा शहरामध्ये गेलेला आणि परिस्थिती तशी काही फारशी चांगली नव्हतीच, पण त्या परिस्थितीमध्ये जे काय आहे तशा पद्धतीने मी जायला सुरुवात केली. पण तिथलं शिकायचं बस. पण तिथलं वातावरण बघितल्यानंतर तिथे तर
सगळे मुंबईतली मुलं, सगळी शहरातली फॅशनेबल आणि सगळं बघितल्यानंतर, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे त्या वर्गामध्ये पंखे हो, पंखे मी कधी बघितलेच नव्हते वर्गामध्ये पंखे, म्हणजे तिथे पंख्याखाली मला घाम फुटला खरं म्हणजे. पण मी ते सगळं बघितलं आणि सगळं इंग्रजीमधून, प्रोफेसर सगळे टाय लावून यायचे त्यावेळेला, त्यावेळेला आडारकर शिकवणारे टीचर हो टाय लावून यायचे आणि ते वातावरणच वेगळं होतं आणि आडारकर डीन होते, व्ही एन आडारकर, तर त्यामुळे त्यांचा शिस्त, त्याची शिस्त म्हणजे प्रत्येक प्रोफेसरने टाय लावून यायचं आणि ते इंग्रजीमध्ये बोलायचं. कारण त्यावेळेला मला वाटतं ते ब्रिटिशांच्या पासून ज्याची सुरुवात झाली होती म्हणून ते सगळं करत असेल, असेल तसंही असेल, पण ते मला काही समजायचं नाही. मग मी माझं डोकं लावायचं की काय सांगितलं असेल काय, किंवा काही अंदाज बांधायचे, ठोकताळे बांधायचे आणि काम करायचं. आणि त्यावेळेला माझ्या आजूबाजूला जे भक्त होते ते माझ्यासारखेच होते, त्यामुळे त्यांना पण फारसं काही कळत नव्हतं, आणि ज्यांना कळत ते पुढे बसायचे, आम्ही मागे बसायचो. म्हणजे वर्ग फार मोठा होता, एका वर्गामध्ये 100 मुलं होती त्यावेळेला, त्याच वर्षी बर, आणि जवळजवळ 8 ते 9 प्रोफेसर असायचे वर्गामध्ये, एका वर्गामध्ये, आणि सगळे फिरायचे असे, आणि डेस्क होते प्रत्येकाचे असे सेपरेट, त्यामुळे आणि जाग्यावरून उठायचंच नाही, त्यामुळे काय सांगितलं ते आपण विचार करायचं, त्यामुळे डोकं फार चालवायला लागायचं आणि ते अंदाज बांधून हे करायचं आणि रिसेसमध्ये विचारायचं मग मित्रांना वगैरे. पण ते मित्र फार झालेच नाही, कारण का मी गबाळा होतो असा, त्यामुळे त्यांना वाटायचं हा का कुठून खेड्यातला मुलगा आलेला आहे, ते मी विचारलेलं काही सांगायचे नाही. बरं, काहीतरी कुणीतरी सांगायचं थोडंफार आणि मी अंदाज बांधून काम करत होतो ते. तेव्हा तर खरं म्हणजे असाइनमेंट म्हणजे काय, सबमिशन म्हणजे काय, काही कळतच नव्हतं, पण ते मी मन लावून करायचं, तिथे करायचं आणि तेच घरी जाऊन पुन्हा करायचं. बरं, तर असं जवळजवळ पहिली टर्मची फी भरली होती भावाने, त्यामुळे मी म्हटलं की आता ही टर्म कम्प्लीट केल्यानंतर मी ठरवलं स्वतःच. मी आतापर्यंत सगळे जे निर्णय घेत आलो मी स्वतःच घेत आलो, मी कोणाचंही गाय म्हणजे फक्त मला माझ्या दोन्ही टीचरने, भिखूबाईंनी आणि जशूबाईंनी, त्यांनी सांगितलं तू जे स्कूलला जा, आणि त्याप्रमाणे मी आलो. बाकी पुढे गायडन्स काय असतं काय काहीच माहीत नाही, पण मीच निर्णय घ्यायचा. मग त्यावेळेला मी ठरवलं की आपल्याला काही हे समजत नाही आहे तर आपण हे सोडून द्यावं, मीच ठरवलं हं शिक्षण सोडून हे सोडून द्यावं आणि दुसरं काहीतरी बघावं. तर मी फक्त मग शेवटच्या दिवशी परीक्षा, आमची टर्मिनल एक्झाम होती ती झाली आणि शेवटच्या दिवशी मी कसं तरी धीर धरून एका टीचरना विचारलं की मला हे समजत नाही हो काय बोलतात ते इंग्रजीमध्ये असं, तर ते म्हणाले की इंग्रजीमध्ये तुला जर समजत नसेल तर मग काही कळणार नाही, मग तुम्हाला सोडायला लागेल कॉलेज. सोडायला लागेल हो, म्हणजे त्यांना त्यांचं म्हणणं बरोबर की समजतच नाही तुला तर मग काय करणार ना. हो, मग मी म्हटलं ठीक आहे, मी काही जास्त बोललो नाही किंवा जास्त विचारलं पण नाही आणि काही सांगितलं पण नाही, आणि मी स्वतः निर्णय घेतला की आता आपण हे सोडून द्यायचं आणि मग दुसरं काहीतरी ड्रॉइंग टीचरची कुठे नोकरी लागते का बघायचं असं करू. पण म्हटलं आता असं नाही करायचं, आता आपण गावी जाऊया असं करून मी गावी आलो, इकडे आळ्याला. गावी आल्यानंतर मी रमलो इकडे पुन्हा शेतामध्ये आणि गुरं, त्यावेळेला सगळं होतं घरी, गुरं होती, म्हशी होत्या, बैल होते, मेंढरं पण होती, सगळं, कारण सगळे जॉईंट फॅमिली होती आमची. मग त्याच्यामध्ये झाल्यानंतर मग काही दिवसानंतर भावाचा निरोप यायला लागला, अरे तुझं कॉलेज चालू झालं असेल तू करतोस काय गावी, ये इकडे. मग मी त्याला काहीच सांगितलेलं नव्हतं की मी असा असा निर्णय घेतलेला आहे. मग शेवटी मी गेलो आणि नंतर मग तिथे गेल्यानंतर मी नोकरी शोधायला म्हणून पेपरमध्ये बघायचं कुठे काही शाळेमध्ये नोकरी मिळते का म्हणून. तर भावाच्या लक्षात आलं हा 2-3 दिवस कॉलेजला पण जात नाही, काय भानगड काय आहे म्हणून मला विचारलं त्याने, काय तू कॉलेजला जात नाहीस? तर मी म्हटलं नाही जाईन, मी जाईन, उद्या जातो. मग दुसऱ्या दिवशी धीर करून मी गेलो कॉलेजला आणि रिसेसपर्यंत मी बाहेर थांबून राहिलो खाली, आणि मग रिसेस पडल्यानंतर मी कॉलेज क्लासमध्ये गेलो तर नोटीस बोर्डवरती आमचा रिझल्ट लावलेला होता टर्मिनल एक्झामचा. मग तो बघितल्या मी हळूच गेलो रिसेसमध्ये आणि खालून नावं बघायला सुरुवात केली, म्हणजे पास की नापास ते खालूनच खालून होतं, नापास ते खाली लिस्ट असतात. आणि करता करता मग लक्षात आलं तर मी माझं वर पहिलं नाव माझं, म्हणजे मी पहिला आलो होतो. अरे वा, मीच चकित झालो तो रिझल्ट बघितल्यानंतर. मी म्हटलं आता आपल्याला काही न येता आपण पहिले आलेलो आहोत,
तर आता आपण काहीही करू शकतो इथे. वा. मग तेव्हा मग माझा तो निर्णय मी बदलला आणि माझं शिक्षण पुढे तिथे चालू ठेवलं. तुम्ही तुमचा निर्णय फिरवलात आणि म्हणूनच दत्तात्रय पाडेकर या नावाचं एक उत्तम आर्टिस्ट या भूमीला मिळाला. कारण या भूमीला याचा अर्थ केवळ याच इथल्या जागेला नव्हे, मी संबंध भारताचा एक प्राण म्हणून म्हणतोय की तुम्ही सापडलात आम्हाला वेगळ्या पद्धतीने. आता रंगा येऊच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पर्यंत आपण जातोय तर त्यांना हा प्रवास फार महत्त्वाचा वाटतो आणि म्हणून आपण आता इथे थांबूया, एक छोटासा ब्रेक घेऊया. अष्टपैलू व्यक्तिमत्व दत्तात्रय पाडेकर यांच्याशी आपण गप्पा मारतोय. एक निर्णय त्यांनी घेतला की आपण यापुढे शिक्षण सुरू ठेवायचं आणि मग त्याच्या पुढचा प्रवास जो आहे तो पुन्हा समजून घेऊया. सर, तुम्ही निर्णय घेतलात की आपण आता हे शिक्षण पुढे चालू ठेवायचं कारण तुम्ही पहिले आलेला होतात. मग तिथल्या शिक्षकांनी, तिथल्या विद्यार्थ्यांनी, तुमच्या सहकार्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला पुढे नेलं किंवा तुम्ही त्यांच्या बरोबरीने पुढे गेलं? हो, नंतर मग मला फार सोपं झालं कारण प्रत्येक जण येऊन मला विचारायचं हे कसं केलंस, काय करायचं कसं. मग मी त्यांना विचारायचं की काय करायला सांगितलं ते आधी मला सांग, मग मी सांगतो कसं करायचं. अशा पद्धतीने मग सगळे माझे मित्र झाले आणि मग तिथे खूप चांगले शिक्षक मला मिळाले. म्हणजे सगळे शिक्षक चांगलेच होते पण काही फार, म्हणजे ज्यांचं ड्रॉइंग फार अप्रतिम होतं असे, ते म्हणजे वसंत सवाई, प्रोफेसर वसंत सवाई. आणि त्यांचं मला खूप मार्गदर्शन मिळालं आणि त्यांची शिकवण्याची पद्धत फार वेगळी होती आणि त्यांचं काम अप्रतिम होतं. मुख्य म्हणजे त्यांचे इलस्ट्रेशन, कारण ते टाइम्समध्ये पूर्वी काम करत होते, त्याच्या आधी जे वॉल्टर थॉम्सनमध्ये काम करत होते आणि तिथून ते प्रोफेशनल याच्यामधून प्रोफेसर म्हणून ते इकडे आले जे मध्ये आणि त्यामुळे त्यांना हा अनुभव खूप मोठा होता. त्यामुळे त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मेनली काय, त्यांच्या इलस्ट्रेशनला एक ग्राफिक टच होता, ते फार वेगळी गोष्ट होती. आणि ते विद्यार्थ्यांना अजून चांगलं मार्गदर्शन मिळावं, चांगलं शिकायला मिळावं म्हणून मग ते बाहेरच्या प्रोफेशनलमधल्या काम करणाऱ्या चित्रकारांना बोलावत असत. तेव्हा ते रवी परांजपे म्हणून आम्हाला व्हिजिटिंग म्हणून येत होते. तिथे रवी परांजपेंची माझी ओळख झाली आणि ती फार नंतर आमचा फार म्हणजे जवळीक निर्माण झाला होता. हो, आणि तिथे व्ही एस गुर्जर यायचे आम्हाला व्हिजिटिंग म्हणून, तर त्यांच्याबरोबर आणि जे असे टीचर होते त्यांच्याबरोबर माझी खूप चांगली मैत्री झाली. मैत्री म्हणण्यापेक्षा झाली कारण तुम्हाला तुमचा इंटरेस्ट त्यांच्या चित्रांमधून शिकून घेण्याचा. मग प्रत्येकाची शैली वेगवेगळी होती ना सर? हो, प्रत्येकाची शैली वेगळी पण प्रत्येकाच्या शैलीमधून मला काहीतरी वेगळं शिकायला मिळत होतं. मनोहर जोशी होते, बरं, परांजपे होते, व्ही एस गुर्जर होते आणि सवाई तर होतेच. तर मग तिथे मी सगळ्या ह्या गोष्टी शिकलो. आम्हाला ज्या वेळेला भेटला म्हणजे माझ्या पिढीच्या लोकांना, ते वर्तमानपत्रातल्या तुमच्या इलस्ट्रेशन्स बरोबर आहे, तर ते जे विश्व तुम्हाला सापडलं त्याच्यातून दर रविवार, शनिवार रविवारचा पेपर बघणं आणि दत्तात्रय पाडेकरांची सही बघून त्यांचं ते चित्र अभ्यासणं, हे काम मी त्याही वेळेला करतो. ओके ओके, त्याच्याबद्दलचं सांगा जरा. त्यावेळेला मी कॉलेजमध्ये मग असतानाच सवाई होते तर त्यांनीच मला, खरं म्हणजे हे फार रेअर गोष्ट आहे की त्यांनी मला स्वतः टाइम्समध्ये इंट्रोड्यूस केलं आणि त्यांनी सांगितलं या मुलाचं काम फार छान आहे, याला तुम्ही काम द्या. म्हणून धर्मयुगचं फ्रीलान्स काम मला टाइम्स ऑफ इंडियाचं मिळत होतं. पण त्यावेळेला मी म्हटलं की मला टाइम्स ऑफ इंडियामध्ये जर काम करायला मिळाली, संधी मिळाली, तर मला फार, म्हणजे माझी इच्छा होती, स्वप्न होतं की टाइम्समध्ये मला काम करायला मिळावं. कारण त्यावेळेला टाइम्सची 19 पब्लिकेशन्स होती. बरं. हो, म्हणजे सगळी, म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स, नवभारत टाइम्स वगैरे सगळे, धर्मयुग, इलस्ट्रेटेड वीकली, सारिका, फेबिना, सगळे सगळे. आणि सगळ्याची कामं करायला मिळेल ना. हो, कारण आणि इलस्ट्रेशन काम करणं याच्यातला आनंद जो, तो मला पाहिजे होता. मला काही दुसऱ्या गोष्टीमध्ये काही मला तसा इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मग मी कॉलेज 5 वर्ष असताना तिथे इलस्ट्रेटरची एक जागा निघाली टाइम्स ऑफ इंडियामध्ये आणि मग मी अप्लाय केला आणि मग मी तिथे अपॉइंट झालो.
आणि मग मी कॉलेजची नोकरी सोडली. बरं, हे सगळं करताना मी काही कोणाला सांगितलं नाही, कोणाला विचारलं नाही, काही नाही. मी माझाच स्वतः, कारण मी स्वतःच निर्णय घेत होतो आणि ते स्वतः निर्णय घेणंच हे मला योग्य वाटत होतं. आणि तो निर्णय प्रत्येक वेळेला योग्य होत होता आणि तुम्हाला त्याचं फळही मिळत होतं. हो हो, बरोबर. म्हणजे अचानक काहीतरी एखादा निर्णय घेतला आणि तो चुकला असं झालं का कधी आयुष्यात? नाही, तसं झालं नाही. पण मला उलट वाटतं की माझा निर्णय एखाद्या वेळेस चुकला तरी पण त्याच्यातून मला शिकायला मिळेल काहीतरी. पण या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये आहे ना, एक गोष्ट मी शिकलो ती म्हणजे आनंदाने कसं जगायचं आणि कलात्मक कसं जगायचं. म्हणजे मी कुठेही गेलो तरी, मी आज या क्षणाला जरी सांगतो की कुठेही गेलो जगाच्या पाठीवर, तरी मी त्या ठिकाणी आनंदाने जगेल आणि कलात्मक जगेल. कारण माझ्याकडे काय हे मला माहीत आहे. त्यामुळे मी कुठे, आता नंतर मी टाइम्समध्ये गेलो, तिथे सगळ्या पब्लिकेशनची कामं केली, सगळी वेगवेगळी कामं केली. तुमचं ते स्वप्न पूर्ण झालं? हो, ते पूर्ण झालं. आणि तिथे मी सगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट केल्या सगळ्या, पण त्याच्यामध्ये मी कलात्मकतेचा धागा पकडून ठेवला. म्हणजे ते इलस्ट्रेशन म्हणून मी केलं नाही, ते चित्र म्हणून केलं. एक अभिजात कलाकृती म्हणून केली. म्हणजे ते चित्र म्हणून, आता इलस्ट्रेशनचं काय आहे, बोधचित्र आहे ते, तुम्ही त्या एखाद्या स्टोरीसाठी असेल, एखाद्या लेखासाठी असेल, कवितेसाठी असेल किंवा तत्सम, तर त्याच्यामध्ये बोधचित्र केलं की त्याच्यासाठी त्याचा पर्पज तेवढा असा आहे. बरोबर. पण तसं नाही, मी करताना ते चित्र म्हणून केलं, म्हणजे त्याचा तो पर्पज सर्व होतो. पण त्याच्यानंतर जे त्याचं, त्या चित्राचं जे पुढचं आयुष्य सुरू होतं ते चित्र म्हणून सुरू होतं. ते बोधचित्र राहत नाही. वा, तर तो प्रकार त्याच्यामध्ये यायला पाहिजे, कलात्मकता यायला पाहिजे, हा सगळ्यात मोठा भाग होता. आणि तो मी शोधत गेलो आणि करत गेलो. सर, तुम्ही पोर्ट्रेट्स केली, लँडस्केप डिझायनिंग केलं, वेगवेगळी पेंटिंग्स केली, लेखन केलं, सुलेखनात तुम्ही वेगळं काही केलं, अशा सगळ्या भागामध्ये तुम्ही अव्वल दर्जाचं काम केलं. म्हणजे ज्याला म्हणजे जसं शाळेपासून इथपर्यंतचं ए ग्रेड, तसंच या इथल्या कामामध्ये सुद्धा ए ग्रेड होती तुमची. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे तुमच्या प्रत्येक कला प्रकाराला पारितोषिक मिळालेलं आहे आणि जवळपास 70 पारितोषिकं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची मिळालेली आहेत. पण हा प्रत्येक कला प्रकार हाताळताना नेमकं काय काय होत होतं आणि त्या सगळ्या कला प्रकाराबद्दल मला जरा समजून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये मग सगळे विषय आले, म्हणजे कुठलाही विषय, दृश्यकलेतला मी कुठलाही विषय तसा ठेवला नाही की ज्याच्यामध्ये मी काम केलं नाही. मग त्याच्यामध्ये मी शिल्पकला केली, ग्राफिक्स केले, म्हणजे प्रिंट मेकिंग, सगळं पेंटिंगमध्ये पोर्ट्रेट केले, लँडस्केप केले, ड्रॉइंग्स केले, भारतीय शैलीची पेंटिंग केली. आणि माझे सगळे विषय जे प्रत्येक जे काही मी 11 प्रदर्शने केली, त्या प्रत्येक प्रदर्शनाचे विषय वेगळे होते. पण त्याच्यामध्ये कुठेतरी माझा इथल्या मातीचा विषय होता तो. म्हणजे खेड्यातले किंवा निसर्गाचे किंवा बहरलेले, असं सगळे माझे विषय होते. तर त्याप्रमाणे मी प्रत्येक ह्याच्यात काम करत राहिलो. त्यामुळे मला जेव्हा ग्राफिक, मी जे जे मध्ये 2 वर्ष ग्राफिकचे हवी क्लासेस होते ते केले, त्याच्यानंतर जे जे मध्ये 2 वर्ष शिल्पकलेचे पण मी हवी क्लासेस केले. त्यावेळेला साळसकर होते, खानविलकर होते, तर ते पण शिकून घेतलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यावेळेला मला असं वाटत की आपल्याला सगळे विषय आधी शिकून घ्यायचं, त्याचं व्याकरण आधी शिकून घ्यायचं. वा, आणि मग आपण आपल्या त्या पद्धतीने एकदा ते सगळं शिकून घेतलं, मग मला काय करायचं ते मी त्याच्यात काम करेन. पण त्याचं आधी सगळं बारकावे शिकून घेतले पाहिजे. कारण प्रत्येक, आता उदाहरणार्थ प्रिंट मेकिंग हा तसा टेक्निकल विषय आहे थोडा, की ते एचिंग्स करायचं, तर मग त्याची झिंक प्लेट, मग ते नायट्रिक ॲसिडमध्ये ते इच करायची, मग त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे प्रकार, इंटेग्ल्यू आहे, विस्कोसिटी आहे, तसंच लिथोग्राफ आहे, लायनोकट आहे, वूडकट आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेस मी शिकून घेण्यासाठी मी जात होतो. पण प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पूर्ण हो प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पण. तर त्याच्यामध्ये मग मी म्हटलं की जे जे मध्ये तेवढा मला काही म्हणजे वेळ कमी मिळायला, मग मी भारत भवनमध्ये भोपाळला जाऊन काम करायला लागलो.
म्हणजे तिथे वर्षातून 2-3 वेळा जायचं, 2-3 महिने राहायचं आणि सतत काम करायचं. बरं, तिथे काय होतं, कॉलेज सारखं नव्हतं, म्हणजे तुम्ही रात्रंदिवस काम करू शकता, आमच्यासाठी ओपन होतं ते. बरं, हा म्हणजे तिथे त्यावेळेला जर जे स्वामीनाथन म्हणून होते तिथे, तर तिथे त्यांना माहिती आहे चित्रकाराला रात्रभर काम करायचं तर करू द्यायचं, म्हणजे ओपन होतं आमच्यासाठी. त्यामुळे मी तिथे सगळ्या हा प्रोसेस शिकून घेतल्या सगळ्या आणि खूप काम केलं. आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या ग्राफिक्सचा मी जहांगीरला दुसरा शो केला, तो सगळा ग्राफिक्सचा केला. पहिला कुठचा केला होता? पहिला स्लीपिंग ब्युटी केला होता जहांगीरला. पण त्याच्या आधी पहिला शो जो केला तो मी लँडस्केपचा केला. ते सगळे लँडस्केप मी स्पॉटवरती जाऊन पोस्टर कलरमध्ये केले होते, ओपेकमध्ये. जनरली पोस्टर कलर ओपेकमध्ये फार कमी लोक काम करतात, पण मी जे ते काम केलं होतं ते ऑइल कलर सारखं काम केलं होतं. बर, पोस्टर कलरमध्ये म्हणजे ऑइल कलरचेच ब्रश वापरले आणि ऑइल कलरचं रंगले पण ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने मी ते वापरले. अरे वा, त्यामुळे ते दुरून बघितलं तर तुम्हाला ते वाटेल की हे ऑइल कलरमधलं लँडस्केप आहे, पण ते पोस्टर कलरमध्ये केलं. तर त्याचं मी पहिलं एक्झिबिशन केलं आणि ते एक्झिबिशन त्यावेळेला पळशीकरांच्या हस्ते मी उद्घाटन केलं. कारण त्यावेळेपासून माझ्या डोक्यात होत्या पळशीकरांना कधीतरी मी माझ्या प्रदर्शनांना घेऊन येईल. जेव्हा मी हॉबी क्लासला जे जेमध्ये जात होतो तेव्हापासून, तेव्हा मी पळशीकरांना जाऊन भेटलो की माझं पहिलं प्रदर्शन आहे लँडस्केपचं असं असं आहे. ते म्हणाले नाही नाही, तू तुझं काम आधी मला दाखवायला घेऊन ये, ते काम दाखवल्यानंतर मी सांगेन मी उद्घाटनाला येईल की नाही. मग ते काम बघितल्यानंतर त्यांना आवडलं आणि नंतर ते उद्घाटनाला आले. ते होते आरा, होते सोलापूरकर, होते आणि पळशीकर. त्यांचं काय मत पडलं होतं त्या प्रदर्शनावर? त्यांचं मत फार म्हणजे त्यांना फार आवडलं आणि मग त्यांनी सांगितलं अजून काही त्याच्यामध्ये काही बारकावे सांगितले त्याच्यात, अजून तू पुढे असं असं केलंस तर अजून चांगलं का तुला काम करता येईल असं त्यांनी थोडक्यात सांगितलं. आणि त्यांनी मला शेरा लिहिला इदम न मम, त्याचा अर्थ काही मला कळला नाही आणि खाली पळशीकर, तो मी कागद अजून ठेवलेला आहे म्हणजे त्या वहीतला. शिल्पकलेचा तुमचा जो काही अभ्यास झाला त्याच्यातून तुम्ही जे काही केलं तर ते स्वांत सुखाय होतं की कशा पद्धतीने? हो, स्वांत सुखाय पण होतं आणि दुसरी गोष्ट काय, माझ्या डोक्यात ज्या काही कल्पना येत होत्या त्या मी वेगळ्या पद्धतीने कसं नेगेटिव्ह स्पेसचा कसा वापर करता येईल हे मी त्यावेळेला वेगळे प्रयोग केले आणि ते त्याला पण बक्षिसं मिळाली. मुख्य म्हणजे मला बॉम्बे आर्ट सोसायटीचं पहिलं बक्षीस मला जे मिळालं ते माझ्या पेंटिंगला मिळालं नाही, ते शिल्पकलेला मिळालं. अरे वा, आणि तेही पोर्ट्रेटला मिळालं. मी पोर्ट्रेट केलेलं होतं. कोणाचं? ते माझ्या मित्राच्या मुलीचं केलेलं होतं. हो बर, तुम्हाला सुलेखनाचं जे एक वेगळं माध्यम सापडलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रयोग केले, त्याची दखल अनेक मॅगझिन्सनी घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही गुजरातीमध्ये शिक्षण झालेलं असल्यामुळे ती लिपी देखील तुमची झालेली होती, मराठी देवनागरी सुद्धा तुमचीच होती, त्याचं एक प्रेझेंटेशन तुम्ही केलेलं आहे, त्याच्याबद्दल मला समजू देत. ते ऑलरेडी जेव्हा आम्हाला लेटरिंग टायपोग्राफीचा विषय होता त्याच्यामध्येच कॅलिग्राफीचा विषय येतो आणि तो मी स्वतःच डेव्हलप करत गेलो आणि मग त्याच्यातले स्वतःच अभ्यास करत गेलो. पण तोही प्रसंग थोडा असा होता की पोस्टर्स करायला आले होते आमच्या कॉलेजमध्ये, मी दुसऱ्या वर्षाला होतो आणि ते पोस्टर्स करायला आले, कॅमलिनचे काहीतरी ह्याचे पोस्टर्स होते, बरेच करायचे होते त्यांच्या प्रॉडक्ट्सचे आणि ते लेटरिंग करायचं होतं त्याच्यामध्ये ब्रश स्क्रिप्ट. तर ते ब्रश स्क्रिप्ट म्हणून ते म्हणा अरे पाडेकर हुशार आहे त्याला द्या म्हणून. आणि अजून एक मुलगा होता तो माझ्या मला सिनियर होता त्याला, ते दोन मुलं चांगले करणार आहेत म्हणून. तर ते म्हणाले ब्रश स्क्रिप्टमध्ये म्हणजे असं कॅलिग्राफीमध्ये करून पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे. आणि नंतर मी म्हटलं कॅलिग्राफी म्हणजे काय मला माहीत नाही, ब्रश स्क्रिप्ट म्हणजे काय माहीत नाही, आपण कसं करणार? मला जो सिनियर होता त्याला म्हटलं तू सगळे पैसे तू घे आणि सगळं तू घे आणि तू करून टाक. मी त्याला देऊन टाकलं आणि तेव्हा मी ठरवलं की आपण याच्यामध्ये मास्टर व्हायला पाहिजे, आपल्याला हे येत नाही ते बरोबर नाही आहे. आणि मग मी तिथून सुरुवात केली तर मी सगळी कामं ती करत गेलो आणि मग त्याच्यामध्ये मी प्रावीण्य मिळवलं म्हणा
आणि मग सगळी कॉलेजची सगळी मी कामं करत होतो ती, आणि त्याची दखल वेगळ्या पद्धतीने इंग्रजी मासिकांनी घेतली. हो, पण त्याच्या आधी पण मला 83, 84 आणि 85 लागोपाठ 3 वर्ष कॅलिग्राफर म्हणून मला नॅशनल अवॉर्ड मिळाले आणि ते राष्ट्रपतींच्या हस्ते मला मिळाले. तर तो माझा प्रवास कॅलिग्राफीचा पण सुरूच होता. तुम्ही पेंटिंग्स कडे जास्त ओढा आहे असं म्हणालात, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एकाच प्रकारावर म्हणजे ऑइल पेंटवर थांबलेला नाहीये, तर त्यातले सगळे प्रकार तुम्ही हाताळताय, तर त्याच्याबद्दल मला जरा समजून घ्यायचं. मला सगळ्या माध्यमामध्ये काम करायला आवडतं, म्हणजे अगदी पेन्सिल पासून चारकोल पासून ते वॉटर कलर, ऑइल कलर, पेस्टल कलर, सगळी माध्यम आहे, ऍक्रेलिक कलर. पण प्रत्येक वेळेला काय होतं, मी विषय एक जेव्हा प्रदर्शन करायचं असेल तर मी एक विषय निवडतो आधी, आणि मग त्या विषयावरती थोडा अभ्यास केल्यानंतर की त्या विषयाला कुठलं कशा प्रकारचं माध्यम जास्त सुटेबल होईल की ते पेंटिंग जास्त चांगलं वाटेल, त्याप्रमाणे मी माध्यम सिलेक्ट करतो आणि त्या माध्यमाचे ऍप्लिकेशन जेव्हा करतो तर तेही त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रयोग करतो. आणि हे नेहमी मला असं काहीतरी प्रयोग करण्याचं म्हणजे आवड आहे, अशी वेगवेगळं त्याच्यातून काहीतरी निर्माण होतं आणि हे मी शोधत जातो आणि मला सापडत जातं तसं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळं टेक्निक, वेगवेगळं रंग लेपन करण्याची पद्धत किंवा आणि त्याप्रमाणे विषयाला पूरक असं मी शोधायचा काम प्रयत्न करतो. तुम्ही परदेशात जायला लागला, पहिला परदेश प्रवास कुठचा होता? माझा पहिला लंडन. आणि कशासाठी? म्हणजे लंडनला मी गेलो, माझं प्रदर्शन, माझे एक मित्र होते त्यांनी सांगितलं तू इथे प्रदर्शन कर तुझं. मग मी तिथे लंडनला प्रदर्शन केलं. तर ते प्रदर्शन म्हणजे त्यावेळेला मी प्रदर्शन, माझा हेतू हा होता की तिथे गेल्यानंतर मला तिथली सगळी म्युझियम्स बघायला मिळावी, कारण माझं बघून माणूस खूप काही शिकतो. तर त्यांनी जसं मी मगाशी पण सांगितलं की मी पहिल्यापासून जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हापासून माझं चित्र वाचन म्हणूया आपण, पुस्तकं बघणं, पुस्तकं संग्रह करणं, चांगली चांगली पुस्तकं शोधून आणणं, आणि लायब्ररीमध्ये, सगळ्या लायब्ररीमध्ये मी जात असे आणि सगळ्या लायब्ररी जो कोणी असेल त्याची माझी खूप चांगला परिचय झालेला होता, त्यामुळे मला कधीही मला परवानगी असायची. त्यामुळे मी हे चित्र वाचन आहे हा प्रकार तो मी सतत करत आलो आणि आज तागायत मी तो करतो. अरे वा. तर त्याच्यातून खूप एवढ्या गोष्टी शिकायला मिळतात की जसं आपण पुस्तकं वाचतो तसं हे चित्र वाचन मला म्हणतो. वाचनाबरोबर तुम्ही आणखीन काही काही गोष्टी हळूहळू अनेक वेळा परदेशवारी झाल्यानंतर शिकलात, त्या तिथल्या ऑप्शन्स म्हणजे काय असतात? हा, तर मी जेव्हा पॅरिसला गेलो तर पॅरिसला पण सगळे म्युझियम्स बघितले, फ्लोरेन्सला गेलो तिथे बघितलं. पॅरिसला लकीली काय झालं की एका स्ट्रीटमध्ये सगळ्या आर्ट गॅलरीज आहेत, तर मी सगळं माझा उद्योग तोच फक्त आर्ट गॅलरी बघणं आणि म्युझियम्स बघणं. पॅरिसला तर जे लूर म्युझियम आहे त्याच्या अगदी जवळ, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स केवळ 7 ते 8 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती मी राहत होतो, ते 15 दिवस राहिलो. तर त्या रोज मी लूर म्युझियममध्ये जात होतो आणि तिथे पेंटिंग बघत होतो. आणि एकदा मी जेव्हा सगळे गॅलरीज बघायला गेलो, लकीली एका गॅलरीजमध्ये ऑक्शन चालू होता, आणि त्या ऑक्शनमध्ये मी तिथे विचारलं मी बसू शकतो का, ते म्हणाले हां तुम्ही बसू शकता. आणि नंतर तिथलं जे सगळं चित्र मी बघितलं तर म्हटलं अरे याचा फोटोग्राफ्स आपल्याला जर घेता आला तर एक मला काहीतरी डॉक्युमेंटेशन मिळेल, म्हणून मी तिथे विचारलं की मी याचा फोटोग्राफ घेऊ शकतो का. तर ते म्हणाले नाही तुम्हाला फोटोग्राफ घेता येणार नाही, ती परमिशन घ्यावी लागेल, कारण हे फक्त प्रेसवाल्यांसाठी आम्ही फोटोग्राफ्स अलाऊड करतो, बाकीचे फोटोग्राफ्स अलाऊ करत नाही. तर मी म्हटलं मी कोणाची परमिशन घ्यायची, मी त्याची परमिशन घेतो. तर ते म्हणाले नाही तुम्हाला आत्ता परमिशन मिळणार नाही. म्हटलं ठीक आहे. ऑप्शन चालू होता आणि ते ऑप्शन तिथे बघितल्यानंतर सगळं बघितल्यानंतर लक्षात आलं की हा सगळा व्यवहार जो आहे हा सगळा अंधारातला व्यवहार आहे. हो, कारण तिथे जे काही बघितलं त्याच्यात
टेलिफोनवरती तीन चार बायका बसलेल्या होत्या, इकडे बसलेल्या होत्या काही, आणि बाकी जवळजवळ 50-60 लोकं होती. आणि ते जे काही चाललेलं होतं ते सगळं, हे बघा तुम्ही बारीक निरीक्षण केलं ना तर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात की कसा हा खेळ चाललेला. आणि हा सगळा पैशाचा व्यवहार असतो, तिथे कला वगैरे काही म्हणजे नसतं असं माझं मत आहे. म्हणजे कलाकृती असते, कला म्हणून विकतात, कला म्हणून लोक करोडो रुपयाला विकत घेतात, ते सगळं चालतं. पण हा सगळा व्यवहार जो आहे ना हा फक्त पैशाचा व्यवहार असतो, तिथे कला म्हणून काही बघितलं जात नाही. त्या दृष्टीने मी सांगतोय कलाकृती म्हणून. आणि त्या कलाकृती ज्या असतात त्या कलाकृती म्युझियम मध्ये असतात, आणि म्युझियम मधल्या ज्या कलाकृती आहेत त्या कधीही ऑक्शन मध्ये तुम्हाला विकायला मिळत नाहीत. ऑक्शन मध्ये हे असेच ज्यांचा खेळ चालू असतो, जसे ते पत्ते खेळतात बघा तसा हा खेळ आहे असं माझं मत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या, भारतामध्ये सुद्धा मी ऑप्शन्स बघितले, ताजमध्ये बघितले, अजून वेगवेगळ्या ठिकाणी बघितले, पण हे सगळे व्यवहार सगळे बघितले. आणि तुम्ही तुम्हाला माहिती असेल ते क्रिकेटमध्ये 2020 प्लेयर्स बघा घेतात, तर तिथे घेणाऱ्या जे तिथे त्यांना किती कळत असतं ते तुम्हालाही माहिती आहे. आणि त्या ज्या कोणी घेणार त्यांना विकत घेणारे आहेत ते काही तिथे स्वतः हजरच नसतात, अजिबात नाही. तर पण ह्याच्यामध्ये तर अजून सगळं जे काय आहे गौड बंगाल, तुम्हाला कधी माहीत नसतं त्या चित्रामध्ये काय आहे, ते कुणी विकत घेतलं, तुमच्या समोर कॅश पैसे दिले का त्याला, त्याने ते घेतले, हा काहीही व्यवहार त्याच्यामध्ये नसतो. मला एक सांगा पाटेकर सर, हे तुम्ही म्हणता की म्हणजे काही समीक्षकांना बोलवलं जातं, एखाद्या चित्राबद्दलची माहिती विचारली जाते, तर हे समीक्षक म्हणजे नेमके कोण असतात आणि नेमकं काय करतात काम? हे खरं म्हणजे समीक्षक जे असतात ना, म्हणजे माझ्या दृष्टीने समीक्षकांना फक्त पुस्तकी ज्ञान असतं बघा. म्हणजे ते कसं असतं, एक साधं उदाहरण म्हणून सांगतो, तुम्हाला माहिती पण असेल एखाद्या वेळेस. ते जसे पदवीधर असतात, आम्ही शेतकरी आहे समजा, मला माहिती आहे सगळ्या शेतात, तर पदवीधर शेतकरी जे पुस्तकं वाचून पदवी झालेले, म्हणजे त्यांना शेतात नांगर म्हणजे काय किंवा काय काही माहीत नसतं, पण पदवीधर झालेले असतात पुस्तकं वाचून. बरोबर. ते बांधावरती भांडत बसलेले असतात एका झाडाखाली, तो एक सांगतो की याला 5 वर्षानंतर आंबे लागतील, तर दुसरा म्हणतो नाही 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 याला 7 वर्षानंतर लागतील, इथलं हवामान असं आहे, इथली माती अशी आहे, इथे या मातीमध्ये अमुक क्षार आहेत, अमुक हे आहे ते आहे. तर असे दोघांमध्ये वाद सुरू होतो, तिथून तो शेतकरी जात असतो, तो शेतकरी विचारतो काय चाललंय तुमचं, मगासपासून मी बघतोय तुम्ही तावातावाने बोलतायत वगैरे. तर ते म्हणाले की आमचं असं म्हणणं आहे की हा सांगतोय की याला 5 वर्षाने आंबे लागतील, तो सांगतो याला 7 वर्षाने आंबे लागतील, तर आमचं ते याला काय, तो म्हणाले नाही याला कधीच आंबे लागणार नाही, कारण हे आंब्याचं झाड नाही हे लिंबाचं झाड आहे. तर तसे हे समीक्षक पुस्तकं वाचून झालेले असतात. बरोबर. त्यामुळे माझा आणि यांना ड्रॉइंग दाखवले मी दोन समजा असे, आणि त्यांना सांगितलं विचारलं, आता याला अपवाद असू शकेल माझं नाही म्हणणं नाहीये, पण जनरल मी बोलतोय की हे पुस्तकं वाचून. आणि पुस्तकामध्ये याच्यामध्ये काय होतं अजून, की एखादा कवी जर असेल ना समीक्षक तर फारच उत्तम. म्हणजे बस तो त्याचे जे काय आहे त्याचे ठोकताळे बांधत असतो, आणि हे सगळं जे काही समीक्षा लिहिली जाते आणि जे काही करतात, कोण वाचतं हे मलाही माहीत नाहीये, चित्रकार वाचत ते, एवढं मात्र मी ठामपणे सांगू शकतो. मुंबईतल्या रहाट गाडग्यात न रमता निवृत्तीसाठी नव्हे तर स्वांत सुखाय चित्रकलेसाठी जगायला हा चित्रकलेचा भक्त पुन्हा या आपल्या आळेगावात घर बांधून राहायला आला. प्रवास तर चालू आहेच, पण एकत्र कुटुंबातल्या शेतीत त्यांना रमायला खूप आवडतं. चित्रकारांची नवी पिढी पुढे येत असताना देवदत्त दत्तात्रय पाडेकर त्यात मागे नाहीये, तर वडिलांच्या पुढे एक पाऊल आहे असं चित्रकारांची दुनिया म्हणते. 5 देशातून दिसणारा आल्प्स पर्वत त्याने अनेक वर्ष प्रवास करून टिपला आहे. जागतिक कीर्तीचा चित्रकार तोही इथूनच घडतो आहे. बरं, ह्या सगळ्या प्रवासामध्ये आता आपण सगळेच आस्पेक्ट आपण आता बघितलेले आहेत. या मातीतून उठून तुम्ही तिकडे गेलात, स्वतःचं स्थान तयार केलं, झाक्काचं घर आहे. लग्न केव्हा केलं तुम्ही? मी 77 साली लग्न केलं. हो. आणि त्याच वेळेला
मी कॉलेज सोडलं, टाइम्स ऑफ इंडिया जॉईन केलं आणि त्याच वेळेला लग्न केलं. आधी आमचं घर आणि स्टुडिओ एकत्र असल्यामुळे खरं कलाजीवन जगता आलं. कलेच्या प्रांतातील सर्वच विषयात पारंगत असलेल्या कलाकाराची सर्वच कलाकृती मला जवळून आणि सुरुवातीपासून पाहता आल्या हे माझ्यासाठी आनंददायी होतं. साधी जीवनशैली आणि कलेची प्रचंड ओढ असलेल्या ह्या कलाकाराच्या सहवासामुळे खरं म्हणजे माझं जीवन समृद्ध झालं. तुमचा मुलगा आता लंडनला जाऊन शिकून आला आहे म्हणजे की ज्या शाळांना तुम्ही भेटी वगैरे दिल्यात त्याच्या पलीकडे अजून एक मोठी शाळा आहे की जिथे त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि तिथे तो शिकला. त्याच्याबद्दलचं आणि त्याच्या कामाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही आता ते मला वडील म्हणून मला ते आवडतंच. त्याचं कारण असं आहे तो माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे असं मी म्हणेन, कारण ते फार वेगळं आहे काम करणं. लहानपणीचा मला एक इन्सिडेंट आठवतो. लहानपणी मी पहिली दुसरीत असेन तर तेव्हा बाबांबरोबर मी चित्रकलेची पुस्तकं बघत असे आणि बाबा बाजूला बाबांच्या बाजूला बसून मी ती पुस्तकं बघत असे आणि बाबा काही चित्रांवरती थांबायचे, त्यांचे आवडतीचे चित्रकार त्याच्या पेजेसवरती ते थांबायचे आणि मला तेव्हा कळायचं नाही की ते का थांबलेत त्या, तर मी पान उलटून बघायचा प्रयत्न करत असे. पण त्यांनी मला कधी तेव्हा सांगितलं नाही की ती त्या चित्रांमध्ये काय आहे किंवा कशासाठी ती ते स्टडी करत असे. तर पण तेव्हा पुढे जेव्हा मी जे जेमध्ये होतो तर तेव्हा मी जेव्हा ती पुस्तकं बघायचं तेव्हा मी सुद्धा त्याच चित्रांच्या पेजेसवरती मी थांबत असे आणि तेव्हा मला कळलं की ह्या चित्रकारांच्या चित्रांमध्ये काय क्वालिटीज आहेत. आणि लहानपणापासूनचं जे वातावरण होतं, कलेचं वातावरण होतं घरी, त्याच्यामुळे नकळत ह्या सगळ्याचा परिणाम माझ्यावरती होत गेला. आणि बाबांकडून ही लहानपणीपासूनचे जो हा बाळकडू आहे तो मला पुढे चित्रकार म्हणून तो खूप महत्त्वाचा ठरला. परदेशात जाऊन शिकणं आणि तिथे जाऊन सगळं करणं हे फार अवघड गोष्ट आहे आणि तो त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तो परदेशात जातो, तिकडे पेंटिंग करतो, तिकडे एक्झिबिशन्स करतो. तो स्कॉलरशिपला तो लंडनला कॅम्बरवेल कॉलेज ऑफ आर्टमध्ये त्याने ड्रॉइंगमध्ये एम ए केलं आणि तिथे त्यावेळेला पेस्टल सोसायटी 105 वर्ष जुनी सोसायटी आहे लंडनमधली, त्याचं त्याला अवॉर्ड मिळालं. पाडेकर सर, मला ना आता इथे बराच वेळ झाला तुमच्या स्टुडिओत बसून, तुमच्या शेतावरच्या या सगळ्या घरामध्ये तुम्ही एक उत्तम स्टुडिओ बांधला आहे तो छान आहे, पण आपण या मुलाखतीचा शेवट जरा पुन्हा एकदा निसर्गात जाऊन करूया. चालेल चालेल, चला या. दत्तात्रय पाडेकर सर, चित्रकार, शिल्पकार, पेंटर आणि काही नाही, तर या सगळ्या व्यवधानातून तुम्ही शेतीकडेही लक्ष देत आहे. या अनेक एकरामधल्या शेतीमध्ये तुम्ही एक छान घर बनलं आहे, तिथे स्टुडिओ केलेला आहे. तुम्हाला आता तुमचे पेंटिंगचे विषय इथेच मिळत आहेत, तरी देखील पुढे अजून काही करायची इच्छा कशा पद्धतीची? नाही, मी पेंटिंगच करणार, पण मला आवडतील अशी पेंटिंग आणि जी खरोखर लोकांनी बघत राहावी अशी पेंटिंग करायची इच्छा आहे आणि ती मी मनापासून करणार आहे. त्यामुळे ते आणि जसं मला सुचत जाईल तसं मी करत राहणार, कारण आजूबाजूला भरपूर विषय आहेत इथे, विषयांना काहीही तोटा नाही आणि ह्या मातीतलेच विषय आहे आणि ते विषय करायला मला आवडतात. आणि हाच तुमचा मातीचा गंध आमच्या रसिक प्रेक्षकांना मिळावा म्हणून रंगा येईओच्या माध्यमातून तुमच्या मुलाखतीचा हा कार्यक्रम आपण योजूया. आता हा सगळा गंध तुमच्या चित्रातून आम्हाला मिळत राहो ही शुभेच्छा व्यक्त करून रंगा येईओच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद.